काय सत्तार भाई, एकदमच परेशान झालो मी राव ह्या कमेंटच्या मुळे. अहो नुसते लोक काही काही बोलत असतात. अहो सत्तार भाई, मी काय खोट बोलतो का? अहो सांगा तुम्ही काय खोट बोलता. तुम्ही कोणी सांगितलं खोट बोलतोय म्हणून? तुम्हाला कोणी बोललं साहेब? ते 20 लाखाचं लोक व्हिडिओ बघतात, म्हणतात हे काय मूर्ख माणूस आहे, 20 लाखामध्ये घर देतो. अहो युट्यूबवर, आज युट्यूब वरती लहान लहान मुलं पण युट्यूब बघतात. तुमचं चॅनल जे आहे ते सगळ्याला माहिती आहे. ते बघितल्यानंतर ज्या व्यक्तीला भविष्याचं, काही लेकरा बाळांचं, त्यांच्या भविष्याचं ज्याला विचार करायचा आहे, जो प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघतो जो व्यक्ती, तो तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला काही पण टाकणार नाही, विचारणार तो फोन करून प्रॉपर्टी कुठं आहे, त्याची रेंज काय आहे, कुठल्या एरियामध्ये आहे. पण साहेब लोक व्हिडिओ बघत नाही नीट. अहो तो जी प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे तर ते तुम्हाला कमेंट मध्ये काय टाकतात. तुमचं जी काय, तुम्ही सांगा 20 लाखामध्ये घर भेटतो का नाही? अहो 20 मध्ये भेटतंय, 15 मध्ये भेटतंय, 50 लाखामध्ये भेटतंय. बिलकुल बिलकुल. त्याने घर विचारायच्या, प्रॉपर्टी विचारण्याऐवजी त्यांनी कमेंट मध्ये काय टाकतात, ते कुठं आहे, कुठल्या एरियात आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं बोलबच्चन जास्त. ज्या व्यक्तीला घ्यायचे त्या व्यक्तीला, मी लातूरून आलोय म्हणजे काय, मला काही काम धंदा वगैरे काय आहे का नाही? बरोबर. मी कशाला आलोय लातूरून तुमच्याकडे? तुम्ही काय करता ते मी बघितल्यानंतरच तुमच्या ऑफिसला आलो. आणि तुमच्याकडून मी 5000 स्क्वेअर फीट जागा पण घेतली. बरोबर. आता तुम्ही तुमचा एक व्हिडिओ बघितला म्हणून मी परत तुम्हाला भेटायला आलो. कुठला व्हिडिओ बघितला? मी बघितला आळंदी, देवाच्या आळंदीचा तुम्ही व्हिडिओ टाकला, ते मी बघितला, त्याच्यामुळे तुम्हाला भेटायला आलो. आणि तिथं माझी इच्छा आहे की माझा मित्रांनं सांगितलेलं आहे, सराफ लाईन मध्ये एक माझा मित्र आहे, मित्रांनं सांगितलं ते जागा बघून या तुम्ही, मला पण तिथं एक गुंठा जागा बुक करायचा आहे, त्याच्यामुळे मी ते बघण्यासाठी आलो. ओके चालेल ना, चालेल ना. मंडळी आज जी माहिती आपण घेणार आहे, तर आपण आळंदी मधला जो प्लॉट आहे आळंदी मध्ये त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि तिथंच आपण 40 लाखामध्ये आणि बघायला गेलं 30 लाखामध्ये किंवा 35 किंवा 50 लाखामध्ये एक कोटेशन पण मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. सत्तार भाई आपल्या बरोबर असणार आहे. फक्त एवढंच बोलणार आहे की व्हिडिओ बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा, माहिती घ्या, खूप विचार करून, बरोबर ना, विचार करून आम्ही तुमच्या पर्यंत हा मुद्दा आणू राहिलेले. तर व्हिडिओ बघा संपूर्ण, माहिती घ्या नवीन आले असाल तर. ओके. आणि मित्रांनो, आळंदीचे जो प्लॉटिंग आहे हे कॉर्पोरेशन हाती मध्ये आहे. बिलकुल बिलकुल. आपण सगळं बोलू आपण व्हिडिओ मध्ये, सगळे डिटेल देऊ आपण, फक्त व्हिडिओ बघा. महाराष्ट्रामध्ये काय, जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे युट्यूब चॅनल. आणि माहिती घ्यायला आपण इथं आलेलं आहे. आणि बघायला गेलं लातूर वरून सत्तार भाई भी आपल्या कडे आलेले आहे, कारण की त्यांनी आळंदी मधला प्लॉटचा व्हिडिओ बघितला होता. बिलकुल. आणि त्यांच्या मनामध्ये आलं कि तो प्लॉट सुद्धा आपण घेऊ, कारण की त्यांनी पाठीमागच्या वेळेस 5000 स्क्वेअर फीटची जागा खरेदी केलेली आहे. खरेदी खत पण झालेला आहे. खरेदी खत पण झालेला आहे. हा बघा, काय लोकांना असं वाटत असेल की काहीतरी बोलत असेल माणूस, तुमच्या समोर सत्तार भाई थांबलेले आहे आणि ते तुम्हाला त्या प्लॉट बद्दल पण, आणि त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघितला होता आणि त्या आळंदीच्या प्लॉट बद्दल पण माहिती देणार आहे. मी तर बाजूलाच आहे बघा मित्रांनो. मी व्हिडिओ बघूनच यांच्याकडे आलो होतो. आणि तळेगाव धमडेरे मध्ये आज तिथं मी 5 गुंठे जागा घेतलेली आहे आणि खरेदी खत पण झालेला आहे, त्यांचा सातबारा पण झालेला आहे ऑलरेडी. तर मी आता असाच व्हिडिओ यांचा बघितला आळंदी देवाची तिथला, आणि तिथलं लोकेशन बघितलं आणि प्लॉट पण सगळं डेव्हलपिंग, सगळं एकदम सुंदर एरिया आहे. आणि आळंदी पासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, लांब नाही, कॉर्पोरेशन हद्दीमध्ये आहे. त्याच्यामुळे माझी इच्छा झाली की परत यांची भेट घ्यायला पाहिजे, कारण माझे जे काही वैयक्तिक माझे मित्र कंपनी आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ते प्लॉटिंग बघून या, कारण त्याच्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आणि मी परवाच्या दिवशी तिथं जाईन आणि तिथला पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. लातूरमध्ये, नांदेडमध्ये, उदगीरमध्ये, निलंगा, औसा, रेणापूर, मुरुड, रेणापूर मधला एक व्यक्ती आहे ओमकार जाधव म्हणून, त्यांनी पण 1 गुंठा जागा घेतलेली आहे. माझ्या माहितीच तो सांगतो तुम्हाला की ती व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही खात्री करून घ्या. आणि हे 2 व्यक्ती जे आहेत ज्यांनी पण व्हिडिओ टाकतात ना, 100% ह्यांची गॅरंटी, म्हणूनच मी 5 गुंठे जागा घेतली. मंडळी बघा, मी तर साईडलाच आहे. हेच ह्यांनी जो पाठीमागचा आळंदीचा व्हिडिओ त्यांनी बघितला होता,
बर तुम्हाला पण आळंदीचा जागेचा व्हिडिओ बघायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओचा URL दिलेला आहे, तुम्ही पण बघू शकता आणि ह्यांच्या सारखी माहिती तुम्ही घेऊ शकता. बोलायला गेलं जे आळंदी मध्ये जो प्लॉट आहे लोकवस्ती मध्ये आहे साहेब, बिलकुल बिलकुल, आणि जे आतमधला रस्ता आहे प्लॉटिंगची जी लेआउट आहे खूप चांगली आहे आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. मंदिर जे आहे 2 किलोमीटर बिलकुल बाजूला आहे, ही सबंध माहिती पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही दिली होती. काही लोक काय करतात, नुसतं घराचा व्हिडिओ बघून सांगतात की घरच पाहिजे. अहो जागा आधी खरेदी करा मग त्यानंतर तुम्ही त्या जागेवर. जो कोणी व्यक्ती अगर बघत असेल पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून एंड पर्यंत जो व्हिडिओ बघल त्याला त्या प्रॉपर्टीची माहिती समजल. जो आधी मध्ये ट्रिप करून जो बघल त्याला काही समजणार नाही की कशाचा व्हिडिओ आहे का पिक्चर नाही. तो व्हिडिओ जमिनीचा घराचा प्लॉटचा याची पूर्ण माहिती घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे साहेब. इथं जे आहे आयुष्याची कमाई लाभलेली असती बिलकुल, मग नंतर बोलतात की त्यांनी फसवलं ह्यानी फसवलं. तुम्ही माहिती घ्या, बिलकुल माहिती घ्या. तुम्ही कष्टाचा घामाचा पैसा देऊन प्रॉपर्टी खरेदी करता, कागदपत्र जे काही डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे त्याची बिलकुल माहिती घ्या. त्याच्याबद्दल आम्ही तुमत नाही, पण तुम्ही प्रॉपर्टीचा व्हिडिओ क्लिअर बघा बिलकुल. आणि ते हिंदी मध्ये कहावत आहे ना की चावल के पुरे चावल को खाके नहीं देखा जाता है, चावल के एक दाने को देखा जाता है. तर तुम्ही व्हिडिओ बघितला ना तेव्हा तुम्हाला माहित पडणार की मी कासिम शेख काय बोलतो आणि काय सांगतो आणि प्रॉपर्टी बद्दल कुठली माहिती देतो. अहो आयुष्यामधला जो 30 वर्षाचा अनुभव आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती मी सदैव देत राहतो. आणि मला एक कळकळून विनंती असते माझी की तुम्ही व्हिडिओ बघा, कारण की आज पुण्यामध्ये आपल्याला जी आळंदीमध्ये भेटू राहिलेली, सणसवाडीमध्ये जी जागा भेटू राहिलेली ती खतम होऊ राहिलेली. लोक धपाधप धपाधप खरेदी करू राहिलेले. व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल, त्यांच्या ऑफिसचा ऍड्रेस विचारायचा असेल, डिस्कनेक्ट बॉक्स मध्ये जावा. आणि कासिम भाईचा नंबर आहे, शाहिद भाईचा नंबर आहे, त्याच्यामध्ये त्यांचा ऑफिस कुठे आहे फोन करा, व्हिडिओ कॉल करा, त्यांना व्हॉट्सअपद्वारे माहिती विचारा. बिलकुल 100% खरी आणि खरीच माहिती भेटेल तुम्हाला. बिलकुल बिलकुल. आणि मंडळी तुम्हाला सणसवाडीची 4,80,000 नवीन प्लॉट चालू झालेले आहे. नवीन प्लॉट चालू झालेले आहे, तर तुम्ही डायरेक्टली नवीन प्लॉटला पण व्हिजिट करू शकता. 4,80,000 वाले नवीन प्लॉट आणि जे आहे सणसवाडीमध्ये आहे त्यासाठी पण तुम्ही शाहिद भाऊला डायरेक्टली संपर्क करू शकतात. आणि आळंदीमध्ये जे प्लॉट आहे हे 14 लाखामध्ये 1,000 स्क्वेअर फीटची जागा आहे आणि हे बंगलो प्लॉट आहे, लोकवस्तीमध्ये आहे, लोक आहे तिथे राहणारे. पण आपल्याला ते नको, आपल्याला जे पाहिजे ना तर तेच 15 लाखामध्ये 30 लाखामध्ये 20 लाखामध्ये आपण सर्च करत बसलेले, बरोबर ना? तर तसं करू नका, ही आळंदीमधली जागा खरेदी करा आधी आणि मग स्वतःच घर बनवा, बरोबर ना? आणि सत्तार भाई एवढंच बोलून आपले 2 शब्द आपण इथं संपू, कारण की व्हिडिओ लांब झाला तर लोक बघत नाही, बरोबर ना? हे 2 शब्द बोलून इथंच आपण व्हिडिओ संपू. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.